नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. आमच्या तमाम दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 तलाकच्या निर्णयावर मुस्लिम संघटना आनंदी. न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत. वाशिम मध्ये विद्युत वितरण प्रशासनाविरोधात तांत्रिक कामगारांनी उपासले आंदोलनाचं हत्यार. 10 मिनिट्स फॉर नेशन, देशाच्या विकासाकरिता सामाजिक संस्थांचा अनोखा उपक्रम. उपक्रमात देशवासियांच्या सहभागाचं आवाहन. हिंगोलीचे दलित आदिवासींचे सरकार विरोधात धरणे. मानवी हक्क सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली उभारला जमीन बचावाचा लढा. आणि सिल्लोड तालुक्यापासून 1.5 किलोमीटरच्या JDP शाळेची दुरावस्था. कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता. 3 तलाक पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसीच्या माध्यमातून विविध मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. भविष्यामध्ये या निर्णयाचा महत्त्वपूर्ण उपयोग होईल असं त्यांनी म्हटलंय. इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 तलाकवरील निर्णयाचं स्वागत केलंय. फिरोज मिठाबोरवाला, जावेद आनंद, सुरैया शेख आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. हा निर्णय म्हणजे भविष्यात 3 तलाक आणि अनिष्ट रूढींसंदर्भात लढाईतील महत्त्वपूर्ण निकाल असल्याचं जावेद आनंद यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्ट के जजमेंट का हम तहे दिल से भरपूर दिल से स्वागत करते हैं. हमारा ये मानना है कि ये जजमेंट जो है तो पूरी तरह से कुरान और इस्लाम के फेवर में है और कट्टरपंथी मुल्लाओं के खिलाफ. सुप्रीम कोर्ट ने के 5 के 5ों जजेज ने जो 3 अलग अलग जजमेंट आए हैं उसमें सब 5ों के विचार आ गए हैं. सब ने ये बात बहुत स्पष्ट कही है कि हमारा जजमेंट सिर्फ एक ही समय में तलाक 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 करके रिश्ता तोड़ने के संदर्भ में है. तलाक की प्रथा या जिसको डाइवोर्स कहते हैं, डाइवोर्स पर से उसकी बात यहाँ पे नहीं हो रही है. देखिए, अभी 2 ही दिन हुए हैं तो जजमेंट को आए हुए. अभी तो इस बात की भी क्लैरिटी नहीं है कि कानून बनने की आवश्यकता है कि नहीं है. हमें ये लगता है कि कानून बनना चाहिए, क्योंकि ये क्लियर होना चाहिए कि अगर ये सुप्रीम कोर्ट के जजमेंट आने के बाद भी तलाक 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 की प्रथा चालू रहती है तो उसके लिए जो ऐसा काम करता है तो उसका क्या इलाज है. तो उसके लिए कानून तो होना ही चाहिए. वो हम आने वाले दिनों में वकीलों की भी राय लेंगे और फिर अगले स्टेप अपना डिसाइड करेंगे. निर्णय संदर्भात मुस्लिम समाज बांधवांमध्ये मतभिन्नता असली तरी बहुतांशी मुस्लिमांनी त्याचं स्वागतच केलं असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या निर्णयाला विरोध करणाऱ्यांसाठी ही एक शिकवणच असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. अंदर बहुत गहरी और बहुत दूर तक फैली हुई खुशी और इत्मीनान की लहर है. तो मैं नहीं समझता कि जो कट्टरपंथी जो विरोध कर रहे हैं उनकी तादाद ज़्यादा है. उनकी तादाद मेरे हिसाब से बहुत कम है. और मैं समझता हूँ कि जैसा कि महमूद मदनी साहब ने जो किया वो किसी के कहने पे किया, क्योंकि उससे ये कहने का मौका मिलेगा संघ परिवार को कि देखो मुसलमान जो है वो सुप्रीम कोर्ट का फैसला नहीं मान रहे हैं. और हम ये बताना चाहते हैं कि मुसलमानों की बहुत बड़ी मेजॉरिटी इस फैसले को मान रही है, मान चुकी है और उसका स्वागत करती है. पत्रकार परिषदेत उपस्थित मुस्लिम महिलांनी ही सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलं. इसका स्वागत तो जिन लोगों जो लोग तकलीफ हैं वो लोग इसका स्वागत करेंगे, जो लोग इसके खिलाफ है उसकी खिलाफत करेंगे. लेकिन जो लोगों ने तकलीफ उठाया वो उसके इस फैसले से बहुत ज़्यादा खुश है. लोगों का स्वागत भी और शुक्रिया भी कहना चाहिए, क्योंकि जो आया है वो फैसला हक का आया है, ना कि कोई पार्टी लेवल का है ना कोई इसका है. ये ऐसा लगता है कि हर औरत जो तकलीफमंद थी, जो पीड़ा थी जिनको, उनके हक में ये फैसला आया है. बहुत कम लोग औरतें जो अब तो इतना हद से ज्यादा हो गया ना कि औरतें अब खुद बोलती है कि औरतों ने ये डिमांड लेकर आए. एकंदरीत या निर्णयाने एक महत्त्वपूर्ण बदलाचे संकेत दिलेत आणि भविष्यात केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सुरैया शेख यांनी व्यक्त केले. ये लगता है कि जो हमारा ड्राफ्ट है, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ने औरतों के साथ में बातचीत करके जो ड्राफ्ट तैयार किया है मुस्लिम पारिवारिक कानून, तो वो पार्लियामेंट में पास हो जाए ताकि औरतों को और राहत की सांस ले सके और उनके ऊपर जो हिंसा होती है वो ना हो. ये जो जजमेंट आया है इससे हम लोग तो बहुत खुश है, क्योंकि इतने सालों की जो हमारी लड़ाई थी तो ऐसा लग रहा है कि कामयाबी हमको मिली है. कैमरामैन नितेश सह, प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनी करिता. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झालेत. या 70 वर्षामध्ये आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा कधी विचारच केला नाही.
मात्र सद्भावना संघ या स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या परिसंवादात स्वातंत्र्याच्या 70 वर्षांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. विविध विषयांवर अभ्यास करून सर्वसामान्यांच्या विचारांची देवाणघेवाण करून समाज विकासाचे कार्य करणाऱ्या सद्भावना मंचने स्वातंत्र्याच्या 70 वर्षांचा लेखाजोखा मांडला आहे. स्वातंत्र्य दिनी आपल्या जनफोरम संकेतस्थळावर मंचानं सर्वसामान्यांना 3 प्रश्न विचारले, ज्यामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा अभ्यास होता आणि याचा आढावा घेण्याकरिता जागृत नागरिकांच्या माध्यमातून जनफोरम मंच स्थापन करण्यात आला असल्याचे सहसंयोजक वर्षा विलास यांनी सांगितलंय. सद्भावना संघ हा निष्पक्ष, निर्भय, निर्वेर समाज हितचिंतक विचारकांचा मंच आहे, जो 2004 याची स्थापना झाली. जनफोरम म्हणून आम्ही एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे. आज जनफोरम वेबसाईटला 6 महिने झालेले आहेत आणि दर महिन्यात आम्ही 2 प्रश्न त्या वेबसाईटवर टाकतो. यावेळेला जेव्हा 15 ऑगस्टला आपल्या स्वतंत्रतेला 70 वर्ष पूर्ण झाले, ते एक प्रश्न 3 प्रश्न आम्ही टाकले होते लोकांसमोर की या 70 वर्षात काय वाटतं लोकांना, काय बदलाव झाला, काय नाही बदलाव झाला. आणि त्या माध्यमातून आम्ही असा एक जनफोरम म्हणून हा जागृत नागरिक संघटनांच्या माध्यमातून एक मंच तयार केलेला आहे आणि त्या मंचाच्या माध्यमातून आपण आज हा परिसंवाद इथे आयोजित केला प्रेस क्लबमध्ये. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांचा आढावा घेण्याकरिता आणि येणाऱ्या भविष्यात कोणत्या उपाययोजना आणि पोषक वातावरणाची गरज आहे याकरिता आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात समाजसेविका उल्का महाजन, तुषार गांधी आणि ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव यांचा समावेश होता. देशाचा सर्वांगीण विचार करिता परिसंवादात थेट चर्चा करण्यात आली. यामध्ये पत्रकार सहभागी झाले असल्याचंही वर्षा विलास यांनी म्हटलंय. परिसंवादामध्ये आपण 3 जे ॲक्टिव्हिस्ट आहेत, एक महात्मा गांधीजींचे पणतू आहेत तुषार गांधी, ते आहेत उपस्थित आहेत येथे. आदिवासी रायगड या विभागामध्ये आजही वंचितांच्या प्रश्नांना घेऊन लढणाऱ्या उल्काताई आहेत या चर्चासत्रामध्ये. आणि तिसरे एक ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव, ज्यांना आपण ओळखतो, त्यामुळे आझादी जेव्हा मिळाली त्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंतचा एक मोठा पिरियड आहे, तर त्या पिरियडच्या संदर्भामधलं आजचं हे परिसंवाद आहे. आणि या तिन्ही वक्त्यांना आपण इथे बोलवलं की राष्ट्रवाद काय, राष्ट्रभाषा काय, देशप्रेम काय, देशद्रोह काय, त्या काळामध्ये काय वातावरण होतं, ज्या दिवशी 1947 जेव्हा आपल्याला स्वतंत्रता मिळाली त्यावेळची लोकं ही स्वतंत्रताच्या संदर्भात त्यांची भावना काय होती आणि आत्ताची जी जनरेशन आहे, एकूण आत्ताचा जो माहोल आहे, त्या माहोलमध्ये आपण काय बघतो, म्हणजे गेल्या 70 वर्षात आपल्याला काय मिळालं आणि आत्ता आपल्याला पुढे काय मिळवायचं आहे, या संदर्भातल्या व्यथा आणि त्या संदर्भातल्या पुढचे ॲक्शन कार्यक्रम या संदर्भातला आजचा हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कॅमेरामॅन नितेश सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. विद्युत वितरण प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वाशिम जिल्ह्यातील तांत्रिक कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाच्या माध्यमातून कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात तांत्रिक कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. वाशिम जिल्ह्यातील विद्युत वितरण प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तांत्रिक कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. तांत्रिक कामगारांच्या या न्याय मागण्यार्थ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने विद्युत वितरण कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला असल्याचं युनियनचे सचिव प्रकाश ठाकरे यांनी सांगितले. मंडळ विभागीय कार्यालय अंतर्गत येणारे कर्मचारी यांचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. या महत्त्वाच्या प्रश्नात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक यांचा कंत्राटी कार्यकाळ 3 वर्षाचा 5 वर्षाचा हा संपून जवळपास 4 ते 5 महिने झालेले आहे, तरी पण त्यांना अजून कायम केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण येत आहे. साखळी उपोषण सुरू करताना झोन अध्यक्ष पी जी राठोड, सहसचिव पी जी लहाने, किरण कहाळे, शेख अनवर, जी एस गंगावने, सुनील पिंजरकर, विभागीय सचिव प्रकाश ठाकरे, सहसचिव श्रीपाद भागवत, उपविभागीय अध्यक्ष जी आर पोदाडे, उपाध्यक्ष विजय गाडेकर, सचिव निलेश भेंडेकर आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचं मंडळ उपाध्यक्ष शेख अनवर यांनी सांगितले.
या प्रशासनाकडे युनियनच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाठपुरावा करून सुद्धा आमचे जे न्याय मागणे आहेत हे आतापर्यंत प्रशासनाने निकाली काढल्या नाहीत. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रीय अध्यक्ष श्री मुकुंद वायदंडे. वाशिमच्या रिसोड नगरीत संत अमरदास बाबा यांची पुण्यतिथीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. लेझिम पथकाच्या शानदार शैलीत ही दिंडी काढण्यात आली, ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड नगरीत संत अमरदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. दरवर्षी हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल 50 पोत्यांचा महाप्रसाद दरवर्षीप्रमाणे भंडारा म्हणून वितरित करण्यात आला. या सोहळ्यात एकूण 110 गावांनी आपला सहभाग नोंदवला होता. लेझिम बार मंडळही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. संत अमरदास बाबा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट माझोटकर यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळा पार पडला. पालखीची सुरुवात संत अमरदादा बाबा संस्थान येथून करण्यात आली असून शहराच्या आसनगल्ली शिवाजी चौक सोनार गल्ली चांदणी चौक मार्गाने परत संस्थानामध्ये ती पोहोचली. शहरामध्ये विविध ठिकाणी पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. भाविकांनी तर संत अमरदास बाबांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. तुम्ही सुरुवातीला दररोज फक्त 10 मिनिटे देशाच्या विकासाचा विचार केला तर हळूहळू त्यामध्ये वाढ होऊन आपण देश विकासासाठी प्रयत्न करू. याच धर्तीवर गहू भारत भारती आणि आचल मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मिनिट्स फॉर नेशन हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता आता 10 मिनिट्स फॉर नेशन हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. ॲम्पल मिशन आणि गहू भारत भारती यांनी संयुक्त विद्यमाने ही संकल्पना राबवली. देशातील प्रत्येक नागरिकानं जर सुरुवातीला फक्त 10 मिनिटे देशाच्या विकासाकरिता विचार करावा, जेणेकरून या प्रक्रियेत दिवसागणिक वाढ होईल आणि सारे देशवासी फक्त देशाच्या विकासाचाच विचार करतील, अशी संकल्पना उपक्रमाचे आयोजक संजय शर्मा यांनी मांडले. देश के हर सब्जेक्ट के बारे में सोच सकता है. देश का हमारा विकास कैसे हो, प्रगति कैसे हो, देश की समस्याएं कैसे दूर हो. जैसे हमारे प्रेम जी ने बहुत सारे विषय पर रोशनी डाली, वो सारी समस्याएं कैसे कम हों, उस सारे विषयों पर वो सोचे, विचार करें कि इसके हमें मैं क्या कर सकता हूँ, मेरा डेडिकेशन 10 मिनट क्या हो सकता है. तो 10 मिनट से पढ़ते पढ़ते वो बहुत सारा कुछ हो सकता है, क्योंकि मेरा ये सोच है कि अगर वो कोई विषय पर वो सोचता है और सोचने से आइडियाज़ क्रिएट होते हैं और आइडियाज़ जब क्रिएट होते हैं तो अपने आप वो एग्जीक्यूट होना चालू हो जाता है और आदमी उस पर काम करने लगता है. जब वो काम करता है तो 10 मिनट नहीं सोचता है, फिर 24 आवर्स लगा ही रहता है उस काम पर, क्योंकि उसका मन लगने लगता है उस काम. या उपक्रमाला विविध स्तरातून चांगलाच पाठिंबा मिळतोय. सिने जगतही या उपक्रमाशी जोडलं जाते, त्यामुळे साऱ्यांनीच या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सिने कलाकार प्रेम कुमार यांनी केलंय. ऑल टुगेदर हर इन्सान के लिए इसमें एक पॅकेज है.
कि वो निस्वार्थ भाव से जिस परमात्मा ने, जिस देश ने, जिस सरकार ने, जहाँ के लोगों ने हमें जीवन जीने का अधिकार दिया है, एक स्वच्छ सुंदर भारत का रूप दिया है, जो हमारे पूर्वजों ने इतनी कठिन चुनौतियों को बर्दाश्त करते हुए हमें जीवित रखा, जिंदा रखा, उस संस्कृति को धरोहर मानकर हमें कैसे आगे लेके चलना है। और मुंबई के गणेश उत्सव के पंडालों के माध्यम से ये शिविर अब शुरू हो रहा है कि लोगों तक ये पैगाम जा रहा है। इसके गीत बन चुके हैं, इसके लोग जुड़ चुके हैं, इसकी टीम बन चुकी है, और आप सबों के माध्यम से ये अनुरोध है कि पूरे देश में नहीं, पूरी दुनिया में इस भारत का पैगाम पहुंचना चाहिए कि भारतवासी जो हैं 10 मिनट अब राष्ट्र के लिए सोचने लगे हैं। इस मराठी भाषा भवन से आप लोगों के माध्यम से पूरे देश में एक अनुरोध, एक अपील पैदा करने की एक कैंपेन अभियान चलाई जा रही है कि पूरे देश में नौजवान, बुजुर्ग, हमारी महिलाएँ, हमारी कोई भी जो समाज से जुड़े हुए हैं, हर शख्सियत को इससे जुड़कर 10 मिनट राष्ट्र के लिए सोचेंगे तो जो सपना हमारे संजय अमान जी ने देखा है, हमने देखा है, डॉक्टर अनिल मुरारका ने देखा है, ये पूरे देश में, चूंकि देखिए हमें राजनीति नहीं करनी है। आज प्रत्येकाने देशाच्या विकासाचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच हा उपक्रम हाती घेण्यात आलाय। जर सारे देशवासी यामध्ये सहभागी झाले तर देशाचा विकास 100% होणारच असा विश्वास आयोजकांना आहे। नहीं है, ये जरूरत तो बहुत छोटी सी है लेकिन बहुत बड़ा काम है। ये हर आदमी अगर 10 मिनट सोचेगा तो कितने मिनट हो गए देश को। और ये 10 मिनट सिर्फ हमें अपने बारे में नहीं, देश के बारे में सोचना है, अपने परिवार से अलग हट करके समाज की जागृति के लिए सोचना है। और आपके माध्यम से जब ये हमारा प्रचार प्रसार पहुँचेगा तो पल पल में उसका वृद्धि होती जाएगी। इसकी ज़रूरत नहीं है कि हम बार बार आपको बताएं कि हम क्या कर रहे हैं, क्या नहीं कर रहे हैं। हमारी सिर्फ जागृति है कि 10 मिनट देश के बारे में विचार करें। आज सरकारें बदली हैं, सरकारों के विचार बदले हैं, उनके माध्यम क्या हैं, वो क्या करना चाहते हैं, उसके बारे में लोगों को जानकारी देना, उनके बारे में कुछ त्रुटियाँ हो रही हैं उसको जागृत कराना। जरूरी नहीं कि हम विरोध करें, हम उनकी जितने काम हो रहे हैं उनको सही मार्ग पर बताएं कि ये गलत हो रहा है, इसको सही कर लें, हम उनकी सोच को सही करें, यही बहुत बड़ा काम है। कैमरामैन नितेश सह कल्याणी वापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता। घेऊ एक छोटीशी विश्रांती। अंबुज पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने घरगुती गणेश मूर्ती स्पर्धेचं आयोजन। सर्व मातंग बहुजनांसाठी प्रवेश विनामूल्य। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, पनवेल, वसई, पालघर, उल्हा शहर या महापालिका परिसरांपुरती स्पर्धा मर्यादित। घरगुती गणेशोत्सव काळात स्पर्धकांनी आपल्या बाप्पाचे 3 फोटो सदर मोबाईल क्रमांकावर आपल्या संपूर्ण माहितीसह व्हॉट्सअप करावे। मोबाईल क्रमांक 9619771353, 9967502393, 8850996353। हिंगोली जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनींवरती महसूल आणि वनविभागाने ताबा मिळवल्याने या आदिवासी दलित शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली। त्यामुळे या जमिनी ताबडतोब त्यांच्या स्वाधीन कराव्या अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दल महाराष्ट्र प्रदेशनं सरकारकडे केले आणि या मागणीकरिता त्यांनी धरणे आंदोलन देखील केलंय। मानवी हक्क सुरक्षा दल महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीच्या आदिवासी आणि दलितांनी मुंबईच्या आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं। या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो आदिवासी दलित आपल्या हक्कांच्या जमिनीकरता सहभागी झाले होते। वनविभाग आणि महसूल खात्याने संबंधित शेतकऱ्यांच्या हस्तगत केलेल्या जमिनी परत कराव्यात अशी मागणी जगदीश कुमार इंगळे यांनी केली। नेहमीप्रमाणे मानवी हक्क सुरक्षा दल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यासही संबंध महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी समाजाच्या भूमिहीन लोकांनी ज्या काही शासकीय जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलं त्या अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची एकदम नकारात्मक भूमिका आहे। 12 जुलै 2011 शासन निर्णयाचा आधार घेऊन स्थानिक पातळीवरचे काही महसूलचे कर्मचारी आहेत, महसूल यंत्रणा आहे, 12 जुलै 2011 शासन निर्णय घेऊन वहती असलेल्या वहती जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न करीत आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये आदिवासी गाव आदिवासी समाजाच्या लोकांच्या शेतात खड्डे खोदलेत, बंजारा समाजाच्या शेतात खड्डे खोदलेत, वहती जमिनी निष्कासित करून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री नंदार चंद्रकांत पाटील साहेब, राज्यमंत्री संजयजी राठोड साहेब आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दिलीपरावजी कांबळे साहेब या सर्व गोष्टीवर त्यांचं लक्ष वेधून ज्या शेतामध्ये गड्डे खोदून त्यांच्या जमिनी निष्कासित करून त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ती वेळ आली नाही पाहिजे। भविष्यात वर्षानुवर्षे ज्या जमिनी त्यांच्या ताब्यात वहती जमिनी आहेत त्या वहती जमीन कायमस्वरूपी त्यांना मिळाल्या पाहिजेत याच मागणीसाठी आम्ही 24 तारखेपासून इथे आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। सरकारनं आदिवासींच्या जमिनी हस्तगत केल्यानं आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे या आदिवासींचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लागलेत।
मला 3 मुलं आहेत आणि मी गायरान शेती पहिली 15-20 वर्षापासून, आता ती फॉरेस्ट वन खात्यानं ती जमीन घेतलेली आहे ताब्यात, आणि त्या जमिनीत आम्ही भरपूर कष्ट करून बँकेचे कर्ज काढून आम्ही पाईपलाईन केलेले आहेत, आणि आता आम्हाला फॉरेस्ट खात्यावाल्याने नोटीशी दिलेली आहे 3 महिन्यापासून, त्याच्यामुळं आम्ही फार परेशान आहेत. आमच्यावर आता अशी अवस्था आलेली आहे की कर्ज कशानं आम्ही फेडायचं, मुलं बाळायचं शिकवायचं, शिक्षण कसं करायचं, आणि आम्हाला वन खात्याच्या लोकांना हे दिलेले आहेत नोटीशी, तर ती नोटीशी न देता आम्हाला आमच्या नावाने वावर करून देवावे. खडे खतले शेतामध्ये, आमच्या शेतामध्ये खडे खतले, 2 वर्ष झाले, आम्हाला खाया भेटणं काही भेटणं आम्हाला खायला. सरकार कर आमचे वावरं आम्हाला भेटायला पाहिजे. हां, आमचे वावरं जसे आहेत तसे आम्हाला द्या पाहिजे. आम्ही काय खावा, काय उपाशी राहू का आमची आम्हाला शेती आमची आम्हाला परत देवा, सातबारा देवा, आमचे आमच्या हक्काची शेती आम्हाला देवा. आम्ही कुठं जावं, काय करावं? ते जे 20-25 वर्षापासून जे आम्ही गायरान जमिनी शेतीमध्ये वाहत होतो, आमच्या उपजीविकेचं साधन होतं, परंतु ह्या सरकारच्या 2011 निर्णयामुळं की सगळ्या शेतीमध्ये झाडं लावण्यात आलेली आहेत, आणि त्याच्यामुळे सगळ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनीकरता तीव्र लढा उभारलाय, आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असा इशाराही संघटनेनं दिलाय. पुढची भूमिका तर तीव्र स्वरूपाची भूमिका आता आम्ही घेणारच आहे. आता सरकारवर काय एवढी मोठ्या म्हणजे सरकारवर कोणत्याच पद्धतीचा परिणाम झाला नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चासारखे बरेचसे मोर्चे निघले तरी सरकारची शांतच भूमिका आहे, परंतु यापुढे दलित आदिवासी हा देशातील मूलनिवासी समाज आहे, हा जर समाज एकदा पेटला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून जिल्ह्याचे जे काही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्याच्या घरावरती पालकमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आम्ही आता डेरे आंदोलन करणार आहोत. कॅमेरामॅन किरणसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. जगप्रसिद्ध अजंठा लेण्यांमुळे औरंगाबादमधील सिल्लोड तालुका प्रसिद्ध आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणांपासून अवघ्या 8 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरावस्थेमुळे सिल्लोडची प्रसिद्धी काहीशी धोक्यामध्ये आले. शेकडोहून अधिक विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, आणि कोणत्याही क्षणी इथे दुर्घटना होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. ही आहे जगप्रसिद्ध सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा. तालुक्यापासून अगदी 1/2 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या शाळेची अवस्था अतिशय भयान आहे. शाळेची इमारत अगदी जीर्ण झाली, इमारतीच्या भिंतीचे बांधकाम ढासळले, छतावरील पत्रे निघालेत, आणि याही अवस्थेत येथे आजही शेकडोहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भिंतीची पडझड होते आणि या पडझडीने कित्येक वर्ग ओस पडत चालले. विशेष म्हणजे शाळेच्या या दुरावस्थेबाबत मुख्याध्यापकांनी वारंवार स्थानिक प्रशासनाला कळवले, मात्र आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दुर्लक्षाचे कारण कोणालाच ठाऊक नाही. सध्या या समस्येकडे प्रशासन डोळेझाक करते, मात्र ज्यावेळी इथे एखादी मोठी दुर्घटना घडेल तेव्हाच प्रशासन जागे होईल का असा प्रश्न आता निर्माण झालाय. औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. बुलढाण्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराच्या स्वच्छतेसाठी मी लोणारकडची टीम सरसावले. तहसीलदार सुरेश कवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या टीमनं लोणार तलाव स्वच्छतेचा ध्यास घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यातील जगविख्यात लोणार सरोवरचा शासन स्तरावरून हव्या त्या प्रमाणात विकास होत नसल्याने पर्यटन आणि स्थानिकांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे. प्रशासन यामध्ये लक्ष घालत नसल्याने सरोवरासाठी रोज 1 तास श्रमदान करण्याचा अभिनव उपक्रम युवकांनी सुरू केलाय. तहसीलदार सुरेश कवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मी लोणारकर ही 70 जणांची टीम मागील 2 महिन्यांपासून सरोवर परिसरातील कचरा गोळा करून जाळून टाकत आहे. या टीमने जुन्या रेस्ट हाऊस पासून ते धारातीर्थीपर्यंत असलेला सर्व कचरा जाळून टाकलाय. तसेच सरोवराच्या 4 बाजूने घनकचरा गोळा करूनही त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. लोणार सरोवराबरोबरच धारातीर्थी, सीतानहानी, स्वामी मंदिर, लिंबी बारो, अहिल्याबाई होळकर, अन्नछत्र या सर्व मंदिरांचीही या टीमने साफसफाई केली आहे. म्हणजे एकंदरीतच जे काम प्रशासनाने केले पाहिजे ते काम मी लोणारकर ही टीम पूर्ण करताना दिसते. दररोज 1 तास स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या या टीममध्ये दिवसेंदिवस लोणारकरांची संख्या वाढतच चालली आहे. मला खूप अभिमान वाटतो या माझ्या मित्रमंडळींचा की हे सगळेजण कुठलाही विचार न करता दररोज 1 तास लोणारसाठी द्यायला तयार झालेले आहेत. काय करायचं, 1 तास कचरा उचलायचा आहे, 1 तास लोकांमध्ये अवेअरनेस करायचं आहे,
ज्या लोकांनी जे त्यांची जबाबदारी त्यांना नेमून दिलेली आहे ती करत नाहीत, त्यांना जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण दररोज हे करायचं आहे. बुलढाणा लोणारहून संदीप मापारी, जनादेश उत्सवानी करिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा, जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.